देवेंद्र फडणवीस हे मास्टर मंत्री नाहीत तर मास्टर आहेत असं प्रत्युत्तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. देवेंद्रजींच्या मास्टर स्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं असंही ते म्हणाले. मोदीजींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान बावनकुळेंनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते म्हणत आहेत की भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं, आता प्रभू श्री रामचंद्रांची तुम्हाला आठवण येते. राम मंदिराचं भूमिपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते, हे तुम्ही विसरलात की काय असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटमधून विचारलाय. शिवाय तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती, जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानानं महाराष्ट्रावर फडकवला. माननीय नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केलं आहे. आणि देवेंद्रजी मास्टर मंत्री नाहीत तर मास्टर आहेत, त्यांच्या मास्टर स्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलंय. औरंगाच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलंय हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंगाच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला होता तसाच सुरुंग जनतेनं तुमच्या सत्तेला सुद्धा लावलाय. 2024 साली सुद्धा जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेलाच आणि भाजपलाच निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या अफजल खान आणि इंग्रजांचा उदोउदो करत बसा, कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना केलं.